अरे तुम्ही दरोडे खोराय. साखर कारखान्यावर बोलायला माझा उभा अविषय गेलाय. जर साखर कारखाना आणि सत्वभावने काय केलं तुम्ही जर आरोप करायला लागला तर सदाभाऊकडे नऊ नंबराचा फाळ आहे. आणि तो फाळ जर मी जमिनीत घुसवला तर एवढी निवडणूक कोण म्हणत असेल गुंडागर्दी अमुक तमुक. ए गुंडागर्दी तुमची काही नाही. मी दोन डाव आमदार झालो काही खेळत चालू या. अरे सभा बारामतीला जाऊन घेत होतो, विरोधकांच्या दारात घेत होतो. कारण गुंडागर्दी सागर म्हणला हे गुंडा बिंडा काही नाही. हे तर गुंडा आपण आहे. कोण गुंडा? बांबू कसा बघा. जर गुंडागर्दी झाली तर त्याला सळीतनं बाका रंगळीतनं भाजी. गृहमंत्री हा महायुतीचा आहे, पुढे विसरू नये. आणि सदाभाऊ खोत आमदार आहे. इस्लामपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण रिंगाण बघितलंय. कुठेही काय खुडू झालं डायरेक्ट मला फोन करा. नाही बोलावला तर सदाभाऊचं नाव ठेवू नका. अरे गुंडागर्दी ठेवी त्या अशोक तात येत आहेत. कुठल्या आल्या गुंडागर्दी? आम्ही आपलं सभ्यपणानं जातो याचं कारण आम्हाला जनतेचं भलं करायचं. जर आम्ही गुंडागर्दीच्या रस्त्याला गेलो असतो तर काय आम्हाला अरुण गवळीच्या टोळीत जायचं होतं का? अरे आम्हाला सामान्य माणसाला बरोबर घेऊन जायचं. माझ्या मंत्रिपदाच्या काळात सतुभाव सगळं गुंड आहात तुझं. सगळ्यांना मी मोका लावला होता. आता जर कोण भानगडीला निघाला तर त्याला बरोबर मोकाच लावतो, सोडत नाही. हे असलं काही नाही की गुंड बिंड काय सोडून द्या. सहाला गुंड आणि फुंडायचं. मग गुंड असत तर ते लय वर गेले असते. कुठलं कोण आले काय नाही. आणि म्हणून ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतलेल्या एक सभ्य चेहरा शांत चेहरा आपल्याला निवडायचा आहे. माय माऊलींना सांगतो तुम्ही सगळ्यांनी प्रचाराला लागायचं. अरे भाऊबीज दर महिन्याला 1500 रुपये कुणी दिलं? महायुतीनं दिलं. आणि हे काय म्हणतात पवार अँड कंपनी. आम्ही आलो की योजना बंद करणार. काही तुमच्या शेतातला विकून देता या बंद कसे करतात? अरे आमचं सरकार आलं की ह्या योजनेमध्ये अजून आम्ही पैसे वाढवणार, अजून वाढवणार, अजून वाढवणार. त्यामुळं सगळ्या गड्यांना मी सांगतो उगत बायकोला पेन्शन मिळते बंद करायची नाही. काय राग बायकोचा आला असला तर थोडं शांत राहायचं. तिची जर पेन्शन बंद झाली तर तुमची भाकरी बंद. कारण ती आता कामाला लागली आहे. ती आता सांगत्या घरोघरी जाऊन अरे आपली भाऊबीज महिन्याला इतिहा बंद. भाऊबीज बंद करणाऱ्यांना मला मत द्यायचं नाही हे तिने ठरवलंय. आणि म्हणून सगळ्यांनी कमाल घराघरात पोहोचवा. जयराज आणि सागरनं सतुभाऊ इथं आज बोलवलं एका दिवसात. लोकांच्या मनात काय आहे भाऊ आता कळलं. अबा लोकांनी ठरवलंय. अबा वारा आता फक्त सतुभाऊचा आहे. खरंच सतुभाऊच लोकांनी ठरवलंय. गोगल गाय सारखं गरीब गाय सारखं दिसणार पोरग आता विधानसभेत पाठवायचं हे लोकांना ठरवलंय. आणि भाऊ येऊन देतो. भाऊ आपण दोघ अरे एवढं काम करू परत रोजगार कसा देता येईल त्यासाठी आपल्याला काय उभा करता येईल. शिराच्या MIDC मध्ये मोठे उद्योग आपल्याला आणावे लागतील. आणि मोठा उद्योग आल्याशिवाय तिथं 20-25 हजार मुलांना काम मिळणार नाही. जाऊ आपण टाटा बिर्ला अंबानीकडे सांगू तुझा कारखाना काढ इथं आमच्या लेकरा बाळांना काम मिळालं पाहिजे. आपण दोघं जाऊन करू. भाऊ तुम्ही
48 गाव 50 गाव काय चिंता करू नका हो। ही काय कोणाच्या सातबारावर आहेत का? ही शिबियाप्पा मी तात्या आमचं कसं आहे, सन्मान प्रत्येकाला द्या, मान द्याता, पण सन्मान आणि मान देता देता अप्पा आपली मान भी गेली। आता आपण बरोबर राहित बसलेले अनेक गावातले लोक ऐकतो भाऊ, प्रत्येक गावाला सदाभावानं फूल नाही फुलाची पाकळी दिलेली आहे प्रत्येक गावाला। अरे मी मंत्री असताना काय चिठ्ठी देऊन मला भेटायला यायला जायचं, लोक गाडी अडवायचे, मी पत्राव सह्या करायच्या, फोन लावायचा, काय पाटील साहेब कोण मी घडी आला तर खंड्याव हात टाकायचा, काय काय लोकांना पद मिळालं की बेडकापेक्षा मोठी होती ती। अरे बेडकाचा कवा रिंकू होते का? अरे पद आहे जनतेच्या सेवेसाठी मिळालंय, आणि म्हणून आम्ही दोघ जोड असलो ना तर कामाला अजिबात हयगय करणार।